रांगी तालुका धानोरा दारू वाटणाऱ्या पक्षाला मत न देण्याचा गाववासियांचा निर्धार. सत्ता ही विकास कामांद्वारे फक्त मतपेटीतून यायला पाहिजे, पण हल्ली सत्ता ही दारूच्या बाटलीच्या तोंडातून बाहेर पडताना दिसते. जो देईल रात्री दारू आणि मटण त्यांचेच सकाळी दाबायचे बटन, या समीकरणाला रांगीतील महिलांनी सुरुंग लावला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भोळ्या भाबड्या आदिवासी जनतेला विविध पक्षाचे नेते लोक निवडणुकीदरम्यान दारू पाजून आणि मटणची मेजवानी देऊन आपल्या पक्षाला मतदान करण्यासाठी आमिष देत असत. त्यामुळे याही कारणामुळे जिल्ह्याचा विकास रखडला होता. निवडणुकीत विकत घेतले असल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी विकासाप्रती उदासीन होते. आता मात्र या जनतेत जनजागृती होऊन निवडणुकीत दारू व मटण देणाऱ्या उमेदवाराला पाडण्याचा, म्हणजे त्याला मतदान न करण्याचा निर्णय रांगी येथील महिला मंडळीने घेतला आहे आणि दारू वाटणाऱ्या पक्षाला निवडणुकीत पाडण्याचा निर्धार केला आहे. महावॉईससाठी मिलिंद खोंड, गडचिरोली. किंवा सत्ता ही मताच्या पेटीतून येत असतो, पण आम्हाला असं वाटते की सत्ता ही दारूच्या बाटलीतून येत असतो. तर आम्ही इथले 3-4 महिन्यापासून आपल्या गावामध्ये दारूबंदी मोहीम सुरू आहे आणि ऑलरेडी बहुतांश दारू बंद झालेली आहे. परंतु आता इलेक्शन पिरियड आता आलेला आहे, तर हा जो इलेक्शन पिरियडला हे जे राजकारणी जे लोक असतात हे लोकांना म्हणजे दारू देऊन आपल्याकडे मतं मागत असतात. तर आम्ही असा संकल्प केला आहे की जो कोणी मतदार किंवा त्यांचा कार्यकर्ता दारू देईल आणि आपल्याकडे मतं द्या असं तर सांगेल, यांना आम्ही विरोध करणार आणि दारूसाठी आम्ही मतं देणार नाही असं सर्वांनी आम्ही संकल्प केलेला आहे. तू वोटिंग पेटीतून वर आला पाहिजे ना. दारू ना चिवडा देणाराला आम्ही मतं नाही देणार नाही. खासदार आमदार आम्हाला ठकवून चिवडा किंवा दारू ठकवून वोटिंग करणाऱ्याला आम्ही वोटिंग करणार नाहीत. निवड वोटिंगच्याच बाहेर आला पाहिजे.